विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4वी विषय मराठी यामधील पाठ क्रमांक 9 ईदगाह हा पाठ अभ्यासणार आहोत. ईदगाह या पाठाचे मूळ लेखक आहेत प्रेमचंद आणि अनुवाद केलेला आहे संजीवनी खेर यांनी. रमजान महिन्याच्या 30 दिवसानंतर आज ईदचा दिवस आला आहे. किती रम्य किती सुंदर सकाळ आहे ही. झाडं हिरवीगार दिसत आहेत, शेतात समृद्धी ढोलत आहे, आकाश लाले लाल झालंय. आज सूर्य तर पहा किती सुरेख दिसतोय, किती शांत किती सुखद. जणू तो साऱ्या जगाला ईदच्या शुभेच्छा देत आहे. गावात नुसती गडबड चालली आहे, ईदगाहला जाण्याची तयारी सुरू आहे. मुलं तर खूप आनंदात आहेत. कुणी एक दिवसाचा रोजा पाळलाय तोही फक्त दुपारपर्यंत, पण कुणी तर तोही पाळलेला नाही, पण ईदगाहला जाण्याचा त्यांचा आनंद उतू जातोय. रोज ईदच्या नावाचा जप चालला होता, ती ईद आज उगवली आहे. मुलांना सगळ्यात जास्त घाई झाले, लोक ईदगाहला का येत नाहीत असा प्रश्न त्यांना पडलाय. सगळ्यात जास्त आनंदात आहे हमीद. 4-5 वर्षाचा हा गरीब चेहऱ्याचा हडकोळा मुलगा, याचे अब्बा मागच्या वर्षीच कॉलऱ्याला बळी गेले आणि अम्मी पांढरी पडत पडत एक दिवस मरून गेली. आता हमीद आपल्या म्हाताऱ्या अमीना आजीच्या कुशीत दिसतो, तिच्याजवळ तो सुखात आहे. अब्बाजान पैसे कमवायला गेले आहेत, खूप पिशव्या भरून पैसे घेऊन ते परत येतील. अम्मीजान अल्लाच्या घरून आपल्यासाठी खूप छान छान गोष्टी आणायला गेली आहे असा त्याचा विश्वास आहे, म्हणूनच तो आनंदात आहे. हमीदजवळ जोडे नाहीत, डोक्यावर जुनी पुराणी टोपी आहे, तिचा वरचा भाग काळा पडला आहे, तरी तो खुशीत आहे. अमीनाच्या हृदयात कससंच होत आहे. गावातली मुलं आपापल्या वडिलांबरोबर ईदगाहला चालली होती. हमीदला अमीनाशिवाय कोण आहे, त्याला एकटं कसं पाठवायचं, त्या गर्दीत पोरगं कुठं हरवलं तर. नाही, अमीना त्याला असं एकटं पाठवू शकणार नाही. एवढासा जीव एवढं अंतर चालेल तरी कसं, पायाला फोड नाही का येणार, जोडेही नाहीत त्याच्याजवळ. अमीना अभीकडे फक्त 2 आणे आहेत, 3 पैसे हमीच्या खिशात व उरलेले तिच्या बटव्यात. एवढंस धन व हा ईदचा सण. हमीद आजीला सांगतो, तू घाबरू नकोस, मी सगळ्यांच्या आधी परत येईन. अमीनानं दिलेले 3 पैसे घेऊन हमीद सवंगड्याबरोबर निघतो. गावाहून लोक निघाले, इतर मुलासोबत अमीत पण चालला होता. कधी ते सगळे धावत धावत पुढे जायचे, कधी एखाद्या झाडाखाली उभे राहून बाकीच्यांची वाट पाहायचे. अचानक समोर ईदगाह दिसला, चिंचेची दाट सावली त्यावर पडलेली आहे, खाली पक्की परशी लावलेली आहे, त्यावर जाजम घातलेला आहे, रोजे करणाऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, जाजम नसलेल्या भागापर्यंत रांगा गेल्या आहेत, नंतर येणारे मागे रांगेत उभे आहेत, पुढे जागा मुळीच नाही. इथे सगळे सारखेच आहेत, कोणाचा पैसा वा प्रतिष्ठा पाहिली जात नाही. किती छान व्यवस्था आहे, सगळे एकदम वाकत आहेत, गुडघे टेकत आहेत, कितीतरी वेळा ही हालचाल होते, जणू विजेचे लाखो दिवे एकदम लागावेत विजावेत असे दृश्य दिसत आहे. नमाज संपली, लोक परस्परांना मिठी मारून भेटत आहेत. आता सारे मिठाईच्या व खेळण्याच्या दुकानाकडे धावतील. हा पहा झोपाळा, एक पैसा देऊन यावर बसला तर घटकेत आकाशात फिरतोय असं वाटेल, तर घटकेत जमिनीवर पडतोय असं वाटेल. हे चक्र आहे, लाकडाचे हत्ती घोडे उंट या चक्राला लागलेले आहेत. एक पैसा दिला तर 25 चक्रांची मजा घेता येईल. मोहम्मद मोहसिन नूर आणि सम्मी त्या चक्रातील घोड्यावर उंटावर बसत आहेत. हमीद दूर उभा आहे, त्याच्याजवळ तर 3 पैसे आहेत. आता खेळण्यांची खरेदी, दुकानामध्ये तऱ्हेतऱ्हेच्या खेळण्यांचे ढीग पडले आहेत. खेळणी तरी किती प्रकारची,
राजा, शिपाई, गुन्हेगार, वकील, पाणक्या, साधू, वाह किती सुंदर खेळणी आहे ती. महमूदनं शिपाई घेतलाय, खाकी पोशाख, लाल पगडी, खांद्यावर बंदूक. वाटतंय जणू आत्ताच कवायत करून येतोय. मोहसिनला पाणक्या आवडलाय, कमरेला पकाल लावलेला, कमरेतून वाकलेला, सगळ्यांना पाणी वाढणारा. सगळी खेळणी दोन दोन पैशाला मिळत आहेत, पण अमितकडे तीनच पैसे आहेत. तो इतकी महागडी खेळणी कशी घेणार? खेळण्यानंतर नंबर आला मिठाईचा. कुणी रेवड्या घेतल्या तर कुणी गुलाबजामुन, कुणी जिलेबी खाताय तर कुणी करंजी. हमीद मात्र त्याच्या आजीचा विचार करतोय. मी तर चिमटा खरेदी करणार, चिमटा पाहून आजी खुश होईल, मला भरभरून आशीर्वाद देईल. हमीद एका लोखंडी वस्तूच्या दुकानापुढे थांबला. तिथे काही चिमटे ठेवलेले होते. फुलके तव्यावरून उतरवायला, विस्तवावर फुलके भाजायला उपयोगी आहे हा चिमटा. पुन्हा कुणी विस्तवातले निकारे मागायला आलं तर त्या चिमट्यानं पटापट निकारे उचलून द्यायचे. बिचाऱ्या आजीला बाजारात जायला तरी कुठे वेळ असतो, रोज हात भासतात तिचे. हमीदची दोस्त मंडळी पुढे गेली आहेत. हमीदनं दुकानदाराला विचारलं, चिमटा कितीला दिला? दुकानदारानं पाहिलं की या पोराबरोबर कुणी मोठं नाही, तेव्हा तो म्हणाला, हे तुझ्या कामाचं नाही, विक्रीसाठी नाही का? विक्रीसाठी का नाही? इतवर बोजा आणला असता का? मग सांगत का नाही किंमत काय पडेल ती? 6 पैसे लागतील. हमीद तोडात थबकला. बरोबर भाव सांगा, तो म्हणाला. योग्य भाव, 5 पैसे लागतील. घ्यायचं असेल तर घे, नाहीतर चालू लाग. 3 पैशांना देणार का? हमीद थोडं धाडसानं म्हणाला आणि पुढे निघाला. त्याला वाटलं दुकानदार त्याला धुडकावून लावेल, पण दुकानदारानं त्याला बोलावून 3 पैसा चिमटा दिला. मुलांनी यात्रेत खूप मजा केली, खेळणी घेतली, मिठाई खाल्ली. हमीदनं मात्र स्वतःवर खूप ताबा ठेवला होता. त्याला आजीला खुश करायचं होतं. तो चिमटा घेऊन घरी परतला. अमीना आजी हमीदचा आवाज ऐकून लगेच बाहेर आली, त्याला कडेवर उचलून लाड करू लागली. एवढ्यात त्याच्या हातात चिमटा दिसला. हा चिमटा कुठून आणलास? मी विकत आणलाय. किती पैशात? 3 पैसे दिले. अमीना बी एकदम दुःखी झाली. कसं पोरग आहे, दुपार झाले, न काय खाल्लं, न प्याला, आणलंय काय तर चिमटा. एवढ्या साऱ्या मेळ्यात तुला आणखी काय मिळालं नाही, तू चिमटा उचलून आणलास तो? अमीद अपराधी भावनेनं म्हणाला. तुझे हात स्वयंपाक करताना भासतात ना, म्हणून आणलाय मी चिमटा. अमीना आजीचा राग गायब झाला. दुसऱ्या पोराने मिठाई केळणी घेतलेले पाहून या पोरालाही वाटलं असेल घ्यावं. त्याचं मन किती लालचावलं असेल, एवढं त्यानं मनावर ताबा मिळवला कसा? तिथे पण त्याला या म्हाताऱ्या आजीची काळजी होती. तिचं मन भरून आलं, तिला रडू कोसळलं. पदर पसरून ती हमीदला आशीर्वाद देत होती. तिच्या डोळ्यातून गळागळा अश्रू गळत होते आणि हमीद आजीच्या प्रेमळ कुशीत शिरला होता. धन्यवाद. या आणि अशाच मनोरंजक शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या गिरीश मोकाशी या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.